फुलफा क्रू या मालिकेमध्ये एक जबरदस्त रॉक कॉन्सर्ट शूट करण्यात आली आहे. मराठी मालिका विश्वामध्ये पहिल्यांदाच एवढा जबरदस्त सेट उभारण्यात आलाय. मालिका मसालातून आम्ही तुम्हाला या भव्य सेटची सफर घडवणार आहोत. चला तर मग फुलफा क्रू या मालिकेच्या सेटवरचा हा नजारा बघूया. हाय, मी ऋता दुर्गुळे, म्हणजेच फुलपाखरू मधील वैदई, आणि आज आमचं रॉक कॉन्सर्टचं शूट आहे. आणि तुम्हाला माझी एक्साइटमेंट दिसत असेल. आजचं आमचं सेट खरंच खूप भारी आहे, तुम्हाला बघायचं आहे. चला, रेडी. हाय, सो हा आहे आमचा सेट, आणि हे टेलिव्हिजनमध्ये पहिल्यांदाच असं होतं आहे. टेलिव्हिजन कोणत्याही सिरियलमध्ये. मी खूप एक्साइटेड आहे. सो लेट्स गो, लेट्स सी. किती आणि तुम्हाला दिसतंय की हे सगळे फॅन्स आहेत, आणि झी वन ने कॉन्टेस्ट ठेवला होता. सो त्याचे सगळे विनर्स आहेत हे, आणि ते सगळे आम्हाला भेटायला आले आहेत, आणि ते या रॉक कॉन्सर्टचे ऑडियन्स होते. सो आम्ही खूप मजा केली. आत्ताच आमचे नुकतेच सगळे परफॉर्मन्सेस झाले आहेत. सो वी आर व्हेरी एक्साइटेड. या, तुम्हाला स्टेज दाखवते. आत्ताच आमचे नुकतेच परफॉर्मन्सेस झाले आहेत, आम्ही सगळे असे दमून बसलो आहे. या, सो हा आहे आमचा स्टेज, तुम्ही बघू शकता. खूप एक्साइटमेंट आहे, सगळे खूप मेहनत घेत आहेत. आणि आत्ता आपण विचारूया आपले DOP आहेत ना, त्यांना की त्यांना कसं वाटतं, तुम्हाला कसं वाटतंय आपण टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय. सो छान वाटतंय, एवढं वाटतंय. मग तुम्ही सांगा ना, किती कॅमेरे सेटअप आहेत आणि 4 कॅमेरा सेटअप आहे. आम्ही आमचा क्रू एक 60 जणांचा आहे. इट इज लाईक अ इव्हेंट फॉर अस. बरं, आता आपण मंदार सरांना विचारूया, कारण हे सगळं पॉसिबल झालं आहे ते फक्त सरांमुळे. सो वील आस्क हिम, बिकॉज ही इज द मॅन बिहाइंड ऑल ऑफ दिस. सो वील आस्क हिम. तर तुम्हाला कसं वाटतंय? जाम जाम मजा येते, जाम धमाल वाटते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी मालिकेमध्ये असं पहिल्यांदा काहीतरी घडतंय, याचं खूप कौतुक आहे, याचा अभिमान आहे. आणि ते करणारे आम्ही आहोत, म्हणून मी आणि माझी टीम आम्ही सगळे, आम्हाला सगळ्यांना खूप मस्त वाटतंय, खूप धमाल येते करायला, आणि खूप अभिमान वाटतोय. वी आर एन्जॉइंग इट. सो आताच आपण मंदार सरांना काय वाटलं ते बघितलं, आता आपण पूर्ण सेट बघूया. चला, सगळ्यांची तयारी सुरू आहे. आणि दॅट इज आर समीर, आपण त्याला विचारू त्याला कसं वाटतंय. सॅम, धमाल चालू आहे, एक्साइटमेंट आहे, तुम्हाला कळलंच असेल, त्यामुळे वेगळं विचारायची गरज नाही. पण तरी बोला, पहिल्यांदा असो अरे फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. म्हणजे तुम्ही बघू शकता सेटिंग वगैरे फॅन्टॅस्टिक, यु नो सेटिंग, आय मीन यू ॲक्च्युली हॅव अन इक्विपमेंट ओव्हर हिअर राईट नाव, जे आम्ही वाजवतोय. आणि ज्यांना जरा म्युझिकचा किडा असतो त्यांच्यासाठी हे खूप जास्त मजा आहे. त्याच्यानंतर लाईट्स वगैरे तुम्ही बघू शकता काय, म्हणजे फॅन्टॅस्टिक लाईटिंग, आणि हे शॉटमध्ये ज्या प्रकारे दिसतंय फॅन्टॅस्टिक. एक ऍक्च्युअल ऑडियन्स येते, म्हणजे खरं म्हणायला गेलो तर मग माहोल आहे. आणि मला असं वाटतं आम्ही कोणाला सांगितलं नाही ना हा सेट आहे, तर खरंच लोकांना वाटेल इथे कॉन्सर्ट. इतकी आम्ही धमाल करतो आणि इतकं सगळं रिअलिस्टिक आहे, आम्हालाही खूप भारी वाटतं. आणि आम्ही एकदा जर रॉकस्टार झाला. ऍब्सोल्युटली, म्हणजे सगळ्यांच्या हातात इन्स्ट्रुमेंट्स आहेत, सगळे वाजवत आहेत, माईक वगैरे नसले तरी सगळे गात आहेत. ते बाहेर कसंही येत असलं तरी एक कॉन्सर्ट बनतोय. तो कॉन्सर्ट असा ऐकायला वाईट असेल, पण थोडक्यात काय फॉर्च्युनेटली खूप जास्त धमाल करतो. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आता आपण रॉकीला विचारूया. हा राईट, आमचा रायव्हल आहे. राईट, ठीक आहे, म्हणजे आपण त्यांना विचारूया. बट ही इज गुड ऑन द गिटार, आम्ही आता प्रॅक्टिस करत होतो. ही इज प्रीटी गुड. It's going to be tough. Let's see, बघूया. म्हणजे तुम्ही बघा काय होणार आहे ते. आपण रिहर्सल करूया. या या या, रॉकी समजा. हाय, सो टेल मी, हाऊ आर यू फीलिंग? हो, आय एम फिलिंग हॉट राईट नाव सिरियसली, पण खूप छान वाटतंय इथे. आणि कॉन्सर्ट असल्यामुळे हा एवढा भव्य सेट आणि गाणी, आणि मुळात मी म्युझिकचा खूप फॅन आहे, म्हणजे ऐकण्याचा. वेगवेगळ्या देशातलं, वेगवेगळ्या राष्ट्रातलं, प्रदेशातलं म्युझिक ऐकायला मला खूप आवडतं. मला गाता येत नाही तेवढं, पण ऐकायला खूप आवडतं. सो आणि हे जे कॉन्सर्ट होतं आहे ते फारच वेगळ्या लेवलला होतं आहे. आणि
एवढं सगळं ग्रँजर सिरियलला असणं म्हणजे खूपच वेगळी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी. बरं, आता आपण जाऊया मानसकडे. विल सी यू. बाय. सॉरी, इथे खूप गडबड आहे कारण सेटवर खूप जण आहेत, पण हां, तिथे आहे मानस, तर आपण त्याच्याकडे जाऊया. आता हे इन्स्ट्रुमेंटमध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे एक मिनिट. मानस, मानस, मी आले तुझ्यापर्यंत. कशी कशी पोचले? हां, सो आता तू सांग, तुला कसं वाटतंय? मला रॉकिंग वाटतंय खूप. नाही, तू आपला रायव्हल आहे. रॉकिंग नाही, रॉकी नाही वाटत आहे मला, मला रॉकिंग वाटतंय. कारण मला आज खरंच एक रॉक स्टार असल्यासारखं वाटतंय. म्हणजे रणबीर कपूरची जी मूवी आहे त्याच्यात त्याच्यातलं एक कॅरेक्टर किंवा तोच, किंवा मग रॉक ऑन पिक्चर मधलं फुल आम्ही सगळे बँड बिंड करून वाजवतोय असं मला फिलिंग येतंय. कारण की खूप मस्त स्टेज बांधलेलं आहे, खूप चांगलं सेटिंग केलेलं आहे आणि सगळा सेटअपच खूप कमाल आहे. इन्स्ट्रुमेंट्स, लाईट्स वगैरे वगैरे, फॉग मशीन वगैरे, एकदम फुल कॉन्सर्टवाला फील आहे. त्याच्यामुळे खूप मजा. हे टेलिव्हिजन मध्ये पहिल्यांदाच होत आहे. फार हाऊ आर यू फीलिंग? प्लस वी आर अ पार्ट ऑफ इट. यस यस, दॅट इज अ प्राऊड मोमेंट फॉर अस. म्हणजे आधी जेव्हा सिरियल सुरू झाली तेव्हा इथेच ह्याच लोकेशनला आमचं पहिले दिवस ऑडिशन इथेच झाली होती. ह्याच लोकेशनला पहिले काही दिवस पण इथेच झाले आणि इथे झाला होता. आणि तेव्हा काहीच कळलं नाही म्हणजे की ह्या लोकेशनमध्ये इतका मोठा सेट उभा राहू शकेल असं वाटलं. ऍक्च्युली आम्ही इकडे खूप महिन्यानंतर आल्यानंतर खूप नॉस्टॅल्जिक झालो होतो की पहिलं पहिलं शूट आमचं इकडे झालं होतं. इथल्या मेकअप रूममध्ये पण बऱ्याच आठवणी. याचाच अर्थ आम्हाला एक वर्ष झालंय सिरियलला, हेही आम्हाला कळलेलं नाही आहे कारण आम्ही अजूनही नवीनच आहोत आणि आमची सिरियल नवीनच आहे. अशीच अशीच एनर्जी आहे आमची. सो हे तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्हाला एक वर्ष झालंय हेही कळलेलं नाही आहे. आणि अमित, तू मागाशी म्हणाल होतास की लास्ट मे मध्ये आमची ट्रिप झाली होती, तसंच ह्या हा एक ऑलमोस्ट आत्ता एका वर्षाने आता हा वेगळा सिक्वेन्स आहे. आणि मला असं वाटतं ऍज अन आर्टिस्ट सुद्धा आम्हाला बरंच काय काय एक्सप्लोअर करायला मिळत आहे. ऍज अ परफॉर्मर म्हणून सुद्धा आम्ही ऑडियन्सच्या समोर येऊ शकलो. आता ते आम्ही कसं केलंय ते तुम्हाला दिसेलच. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.